की त्यांच्या विरुद्ध उमेदवार द्यायचा नाही आणि त्यांना जमेल तेवढी मदत करायची. फडणवीस असंही म्हणतात की संजय राऊत हे नटसम्राट आहेत, सकाळी एक भूमिका व्यक्त करतात, संध्याकाळी दुसरी भूमिका व्यक्त करतात, त्यामुळे फार गांभीर्याने घेऊ नका. देवेंद्र फडणवीसांना आता काय ते नटसम्राट म्हणतात, पण नटसम्राट हे महाराष्ट्राचं एक फार मोठं वैभव आहे आणि या गोव्याला रंगभूमीचा फार मोठा वारसा आहे, त्यांना माहीत नाही. महाराष्ट्रातले सगळे नटसम्राट हे गोव्यातूनच गेलेले आहेत. संगीत, कला, नाट्य ही गोव्याची भूमी आहे. ते अशा प्रकारे गोव्याच्या जनतेचा, गोव्याच्या रसिकजनांचा आणि गोव्याच्या नाट्यकर्मींचा अपमान करतायत नटसम्राट ही ची खिल्ली उडवून. आणि नटसम्राटमध्ये एक वाक्य आहे गणपतराव बेलोकरांच्या तोंडी, कोणी मला घर देता का घर. तसं फडणवीसांची अवस्था आहे, कोणी मला खुर्ची देता का खुर्ची, खुर्ची देता का खुर्ची. नटसम्राट म्हटल्याने आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. आम्ही रंगभूमीचे उपासक आहोत आणि गोव्यानं रंगभूमी, मराठी रंगभूमी ही संपन्न केली. आम्हाला आनंद आहे की त्यांनी आम्हाला नटसम्राट म्हटलं. पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही, शब्द फिरवणारे राजकारणी आम्ही नक्कीच नाही. राऊत साहेब, तुम्ही कालही असं म्हणालात की